कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये अखेर आजपासून सुरू झाली आहेत राज्यात ठिकठिकाणी थीक महाविद्यालये सुरू होणार म्हणून उत्साहाचं वातावरण दिसून आलं मात्र विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी सकाळी पाठ फिरवल्याचं दिसून आलं सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिसून आला नाही बुधवारी सकाळी शहरातील सर्वच महाविद्यालये खुली <laughs> झाली परंतु कला वाणिज्य आणि विज्ञान शाखातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे बहुतेक महाविद्यालयांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवण्या चालू ठेवल्या आहेत तर काही महाविद्यालयांनी एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांची ऑनलाईन मीटिंग घेत महाविद्यालये खुली करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या एच व्ही देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉक्टर नीता बोकील म्हणाल्या दोन डोसची पूर्तता बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे जास्त प्रमाण आणि तोंडावर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जास्त आहे मात्र ऑनलाईन पद्धतीने सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांची आवश्यकता म्हणून लवकरच आम्ही महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवणार आहोत पुणे शहरात बहुतांश विद्यार्थी बाहेर गावावरून येतात बहुतेक विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत तसेच काहींच्या राहण्याची व्यवस्था नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थितीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था झाल्यास दिवाळीनंतर विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात हजेरी लावतील असे दिसते छान वाटतं ऍक्च्युली ऑनलाईनमध्ये काहीच समजत नाही आणि रेंज प्रॉब्लेम सुद्धा खूप येतो त्यामुळे काहीच समजत नाही आज चांगलं वाटत नाही ऑफलाईनच सुरू राहू देत ऑनलाईन काहीच समजत नाही छान वाटत आहे ऑनलाईनमध्ये तसं काही कळत नाही जास्त तर ऑफलाईनमध्ये मोस्टली कळेल ते ऑफलाईन कसं आता न्यू फ्रेंड्स पण बनेल इट्स गुड टू बी शेअर एव्हरीथिंग